नमस्कार, मी रश्मी द व्हॉइस मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. CAA आणि NRC या विरोधात देशभरात प्रचंड वाद सुरू आहे. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्याची भूमिका घेतली. या घुसखोरांविरुद्ध आज मनसेचा महामोर्चा आहे. आज मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये त्यांनी हा एल्गार पुकारला आहे. मोर्चाला जाण्याआधी मुंबईतील कार्यकर्त्यांनी दादरच्या राम मंदिरात आरती केली आहे. यावेळेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. राज ठाकरे यांच्या भाषणासाठी आझाद मैदानात भव्य असं व्यासपीठ देखील सजलं आहे. मरीन लाईन्स येथील हिंदू जिमखाना येथून मोर्चाला सुरुवात होईल. आझाद मैदानात राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. गिरगाव चौपाटी जवळील हिंदू जिमखाना येथून मनसेच्या मोर्चाला सुरुवात होईल. श्यामलदास गांधी मोर्चावरून मोर्चा पुढे जाईल. त्यानंतर मेट्रो सिनेमा भागात हा मोर्चा पोहोचेल. राज ठाकरेंसह महत्वाचे नेते महापालिका मार्गावरून आझाद मैदानात प्रवेश करतील. तर मोर्चात सहभागी झालेले कार्यकर्ते फॅशन स्ट्रीटच्या समोरील रस्त्यावरील असलेल्या 3 गेटमधून मैदानात जातील. राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांसह पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे मोर्चात सहभागी होणार आहेत. या भव्य मोर्चासाठी राज्यभरातून मनसैनिक मुंबईकडे रवाना झाल्यात. मोर्चानंतर अध्यक्ष राज ठाकरे सभेत मनसैनिकांना संबोधितही करतील. या सभेसाठी आझाद मैदानात जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोर्चासाठी केवळ मुंबईतूनच नाही तर ठाणे, नाशिक, पुण्यातूनही मनसेचे कार्यकर्ते मुंबईत मोर्चासाठी धडकणार आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त वाढवण्यात आलाय.